नमस्कार, मी ऋषी मेहता, मी सांगलीचा रहिवासी आहे आणि हा माझा बिझनेस पार्टनर साहिल मुजावर. आम्ही एलटेक ई प्रपल्शन ह्या नावानं इलेक्ट्रिक बोटी मॅन्युफॅक्चर करायची कंपनी चालू केली आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही तापोळा महाबळेश्वर येथे आमची पहिली बोट लॉन्च केली. हे लॉन्च माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झालं आणि ह्याच्यात आम्हाला साताऱ्याचे कलेक्टर माननीय जितेंद्र डुड्डी साहेब यांचा पण भरपूर सपोर्ट होता आम्हाला. ही महाराष्ट्रातली पहिलीच इलेक्ट्रिक आणि सोलार पॅनलवर चालणारी बोट आहे आणि ही भारतातली पहिली अशी बोट आहे जी 100% मेड इन इंडिया आहे. ज्यात आम्ही कुठलेही फॉरेनचे पार्ट्स वापरले नाही आहेत. जे तुम्ही दुसऱ्या कंपनीज आहेत आमच्या फील्डमध्ये त्या सगळ्या जर्मनीवरनं किंवा इटलीवरनं इम्पोर्टेड मागवतात. आम्ही 100% भारतीय कंपनी, भारतीय प्रोडक्ट तयार केला आहे हा. नमस्कार, मी साहिल मुजावर, एलटेकी प्रपल्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर आहोत, मी आणि रेशी मेहता. तर आमची ही सोलार इलेक्ट्रिक बोट आहे, तापोळ्यामध्ये आत्ता कार्यवंत आहे. बोटीचं जे मालक आहेत ते सरपंच रमेश धनवडे, तापोळ्याचे सरपंच आहेत. त्यांनी सहकार्य त्यांच्या प्रयत्नाने बोटी साकार झाल्यात. आम्ही सांगलीचे रहिवासी असून आम्हाला ते बहुमान मिळालं की सातारा जिल्ह्यात जाऊन आम्ही ती बोट केली आणि बोट बनवली. त्याचं उद्घाटन आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले हे आम्हाला अभिमानाची बात आहे. आता बोटी ज्या आहेत तापोळ्यातल्या वर्षानुवर्षे 20-25 वर्ष जुन्या सेकंड हँड बोटी वापरत होत्या. तर तिकडच्या ज्या टुरिस्ट यायचे ते सुद्धा डिझेलच्या बोटी, पेट्रोलच्या बोटी प्रदूषणानं त्रस्त होते. तर आता ही जी आम्ही इलेक्ट्रिक बोट बनवली आहे जी सोलारवर चालते, ज्याला बॅटरी चार्जिंगचं तुम्हाला त्रास होणार नाही किंवा पावसाळ्यात वगैरे तुम्हाला त्रास होणार नाही, जे पॅनल आहेत ते पावसाळ्यातसुद्धा आपले चार्ज करत राहणार आहे. त्या बोटीचा रनिंग टाईम हा वाढलेला आहे. तर तिकडचे लोकल ट्रिप्स असतात त्याच्यानुसार बॅटरी डिझाईन केलेली आहे. पूर्ण बॅटरी आपल्या इंडियामध्येच बनवलेली आहे आणि बॅटरी सेफ्टी लिथियम फॉस्फेटमध्ये बॅटरी आहे. पूर्ण सेफ बॅटरी आहे, बोटीतसुद्धा वापरू शकता, पाण्याचाही काही त्रास नाही आहे. आता ही जी बोट बनवली, कार्बन उत्सर्जन जे आहे वार्षिक, आता तापोळ्यात बघितला तर डिझेल आणि पेट्रोलमुळे कार्बन उत्सर्जन हा 300 कोटीपर्यंत आहे, 300 कोटी टन आहे. मग त्याचा आपण जर आता बघितलं, प्रत्येक बोटीमागं आपले 80 लाख टन आपलं बचत होते कार्बन उत्सर्जनाची आणि पैशाची बचत. तर वार्षिक बोट क्लब जर आपण पूर्ण इलेक्ट्रिकमध्ये केला तर 80 लाख ते 1 कोटी वार्षिक बचत होऊ शकते बोट क्लबमागे जर इलेक्ट्रिक झाले तर याचा सर्व फायदा रहिवाशांना होईल तापोळ्यातल्या. आणि हेच प्रकल्प जर इतरत्र म्हणजे चालू केले भारतभर किंवा महाराष्ट्रभर तर सर्वांना त्याचा नक्कीच फायदा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.